कागल तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात सधन तालुका आहे. या तालुक्यात ऊस हे मुख्य पीक असून सोयाबीन, ज्वारी, बाजरी, भात, भुईमुग, नाचणीसह कडधान्य आणि भाजीपाल्याची शेती केली जाते. यावर्षी शासनानं 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. विमा योजनेतून ऊस पीक वगळण्यात आलं असलं तरी इतर पिकांचा समावेश आहे. मात्र शासनाच्या विमा योजनेत कागल तालुक्यातील केवळ 11% शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय. अजूनही 89% शेतकरी या योजनेत समाविष्ट नाहीत. 54,726 हेक्टर इतकं कागल तालुक्याचं क्षेत्रफळ आहे. त्यातील 7,866 हेक्टर पड क्षेत्र आहे. उर्वरित 46,860 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. कागल तालुक्यात दूधगंगा आणि वेदगंगा या नद्या बारमाही वाहतात तर चिकोत्रा नदीचं पात्र उन्हाळ्यात कोरडं पडतं. कागल तालुक्यात ऊस हे मुख्य पीक आहे. या तालुक्यात 4 मोठे साखर कारखाने आणि 1 खांडसरी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवला जातोय. उसाबरोबरच सोयाबीन, ज्वारी, भुईमूग, भात, नाचणीसह कडधान्य आणि भाजीपाल्याचीही लागवड केली जाते. कागल तालुक्यातील दूधगंगा आणि वेदगंगा नदीला पावसाळ्यात पूर येतो. यावेळी नदीकाठची पिकं पाण्याखाली जातात. तसंच तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस झाल्यास पिकं वाहून जाण्याचं प्रमाण अधिक आहे. चालू वर्षापासून राज्य शासनानं 1 रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली आहे. या योजनेतून ऊसाचं पीक वगळण्यात आलंय. कागल तालुक्यात 26,137 हेक्टर क्षेत्रात ऊस आहे तर 19,180 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यातील केवळ 11% शेतकऱ्यांनी 1 रुपयातील पीक विमा योजनेत सहभाग घेतलाय. पूर्वी एकूण विमा रकमेच्या 5% रक्कम शेतकऱ्याला भरावी लागत होती. ही रक्कम मोठी असल्यानं शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली होती. गेल्या वर्षी कागल तालुक्यातील केवळ 1% शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरवला होता. यंदा शासनानं केवळ 1 रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली आहे. तरीही कागल तालुक्यातील केवळ 11% शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरवलाय. अजूनही 89% शेतकरी योजनेपासून लांब आहेत. त्यामुळे कागल तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेची माहिती नाही की योजनेवर विश्वास नाही याचा शोध घेण्याची गरज आहे.